पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं आजोळ होतं. इतकंच नाही तर तुकाराम महाराजांचं बालपण लोहगावमध्ये गेल्यानं लोहगाव आणि तुकोबाराय यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळं गावकरी, महाराष्ट्रातील तमाम वारकरी आणि संप्रदायांच्या इच्छेसह हा प्रस्ताव आपण राज्य सरकारकडे दिला होता. शिवाय वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार प्रसारामध्ये तुकोबारायांनी मोठं योगदान देत समाजाला नवा विचार दिलाय, जो आजकालही काल सुसंगतच आहे. त्यामुळं तुकोबारायांचं नाव पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणं हे अतिशय संयुक्तिक असल्याची सर्वांचीच भावना आहे. आता राज्य सरकारनं मंजूर केलेला हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणार असून या संदर्भात केंद्रीय कॅबिनेट लवकरच निर्णय घेईल आणि यासाठी या विषयाचा पाठपुरावा करणार आहे असा मला विश्वास आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल असं देखील मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले आहेत. प्रोसेस काय असेल आणि अधिकृत घोषणा केंद्राकडनं याबाबतची कधी येणार? जसं आज राज्याच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता दिली तशीच आता त्याची प्रक्रिया की इथून तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे येईल आणि केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये माननीय मोदीजींच्या कॅबिनेटमध्ये त्याला प्रस्ताव तो आणला जाईल आणि त्याला मान्यता दिल्यानंतर याचं नामकरण झालं असं केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात येईल. कुठला पुरंदरचा? पुरंदरच्या विमानतळाच्या संदर्भात काही चर्चा आता सुरू आहेत. गेले अनेक दिवस नक्की जागा कुठली काय कुठली याच्यावरती चर्चा चालू होत्या. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये एक समन्वय होणारी एक बैठक लवकरच होणार आहे आणि त्याच्यामध्ये याला चालना दिली जाणार आहे. पण त्याच्यात काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती आता आमच्या शासकीय पातळीवरती राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही त्याच्यावरती चर्चा चालू आहे, त्याच्यावरती काही नियोजन चालू आहे. त्यामुळे पुढच्या काळात पुरंदरच्या विमानतळाला निश्चितपणे वेग येणार आहे, त्याच्या कामाला गती दिली जाणार आहे. पुढच्या 6 ते 8 महिन्यात नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आपलं सुरू होत आहे. पुण्याच्या विमानतळाचं आता जे आपलं पुण्याचं विमानतळ आहे त्या पुण्याच्या विमानतळाची धावपट्टीचं विस्तारीकरणसुद्धा सुरू होत आहे. त्याच्यासाठीचा जो ओएलएस सर्वे होता ज्याला डिफेन्स मिनिस्ट्रीची NOC लागत होती ती मिळाली आणि त्याच्यानंतर तो ओएलएस सर्वे झाला, तो ओएलएस सर्वेसुद्धा कम्प्लीट झाला. त्याचं कंपाइलिंगचं काम आता आमच्या मिनिस्ट्रीच्या स्तरावरती चालू आहे आणि ते झाल्यानंतर प्रत्यक्षात पुण्याच्या विमानतळाला त्याच्या धावपट्टीचं विस्तारीकरण करण्यासाठी किती जागा लागणार आहे आणि ती जागा ताब्यात घेण्यासाठी संपादन करण्यासाठी म्हणून मग राज्य सरकार दोन्ही महापालिका आणि PMRDAच्या माध्यमातून ती भूसंपादन त्याचं केलं जाईल. एकूण या सगळ्यामध्ये जी जागा आपल्याला आता OLS सर्वेमध्ये समोर येईल की किती जागा आपल्याला लागतीये आणि त्यानंतर त्या देशामध्ये कुठेही विमानतळ करायचं असेल तर जागा ही केंद्र सरकार किंवा कुठली मिनिस्ट्री काही करते ती राज्य सरकारलाच द्यावी लागते आणि म्हणून ही जागा जी आहे भूसंपादन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आणि त्यांनी ती स्वीकारली आहे. याच्यामध्ये जी काही रक्कम भूसंपादनासाठी लागणार आहे त्यातली 60% रक्कम राज्य सरकार देईल, 20% रक्कम ही पुणे महापालिका देईल, 10% रक्कम ही पिंपरी चिंचवड महापालिका देणार आणि 10% रक्कम हे PMRDA देणार आहे. अशा पद्धतीने त्याचं सूत्रसुद्धा ठरलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर हाही विषय मार्गी लागेल. त्यामुळे पुण्याच्या संदर्भात पुरंदर, पुणे विमानतळाच्या धावपट्टीचं विस्तारीकरण आणि पुण्याच्या जवळ असलेलं नवी मुंबईचं विमानतळ हे लवकरात लवकर आपल्या सगळ्यांच्या सेवेत आपल्याला दिसेल. पुण्यातल्या खड्ड्यांचा प्रश्न आहे. मध्यंतरी राष्ट्रपती कार्यालयाकडून पुण्यातल्या खड्ड्यांविषयी नाराजी व्यक्त केली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा पुण्यामध्ये येत आहेत. खड्डे अजूनही काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी राष्ट्रपती कार्यालयातून याची दखल घेणं आणि नाराजी व्यक्त करणं हे महापालिका प्रशासनाने खरं तर याची काळजी खूप घेतली पाहिजे. महापालिका प्रशासन कमी पडतंय. मागे आम्ही सगळ्यांनी सुद्धा महापालिकेमध्ये खड्ड्यांच्या विषयात बैठक घेतली होती. पाऊस असताना सुद्धा शहरातल्या अनेक भागातले खड्डे बुजवले गेले होते पण अजून सर्व खड्डे बुजलेत असं झालेलं नाही आणि म्हणून महापालिका आयुक्त असेल, महापालिका प्रशासन असेल, महापालिकेचं रोड डिपार्टमेंट असेल यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलंय की खड्डे या शहरातले बुजले पाहिजेत. पावसाचा हे सुद्धा आता प्रभाव सुद्धा कमी झालाय, पाऊसही कमी झालाय. त्यामुळे आता कुठलंही कारण देऊ नका. प्लांट बंद आहे, पाऊस आहे आणि मग आपल्याला काम करणं, तर आता कुठलंही कारण न देता पुण्यातले खड्डे हे प्राधान्याने बुजवण्याची सूचना महापालिका आयुक्ताला आम्ही दिलेली आहे. अण्णा, गेल्या 2-3 वर्षांपासून असं दिसतो की पावसाचा जो ट्रेंड आहे कमी वेळात जास्त पाऊस पडतो त्याच्यातील महायुती सरकारला मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव द्यावं अशी विनंती केली होती.
माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांना प्रत्यक्ष भेटून या पुण्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्षाची मागणी जी लोगावकरांची होती ती मी त्यांच्यापर्यंत पोचवली आणि मी त्या तिघांनाही विनंती केली होती की संत तुकाराम महाराजांचं आजोळ हे लोगाव होतं, त्यांचं लहानपण हे लोगावमध्ये गेलं, तुकाराम महाराज कीर्तनासाठी जेव्हा सगळीकडे प्रवास करत असत त्यानंतर त्या काळात सुद्धा लोगावमधले चार मंडळी असे होते जे त्यांचे टाळकरी म्हणून कीर्तनात साथ देत होते आणि अशा प्रकारे जगद्गुरू तुकाराम महाराजांचं लोहगावचं आणि पुण्याचं एक वेगळं नातं होतं आणि म्हणून अनेक वर्षांची मागणी होती की पुण्याच्या विमानतळाला, म्हणजे ज्या विमानतळासाठी लोहगावकरांच्या जमिनी गेल्या त्यांनी स्वतःच्या जमिनी लोहगावचं विमानतळ व्हावं म्हणून दिल्यात, अशा लोहगावकरांच्या आणि समस्त वारकरी संप्रदायाची सुद्धा ही मागणी होती की या विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव द्यावं आणि म्हणून आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मान्यता देण्यात आली. 2 दिवसापूर्वीच माननीय देवेंद्रजी पुण्यामध्ये आले होते आणि त्यांना या विषयाची माहिती होती, कारण त्यांना ज्यावेळेस मी भेटलो त्यावेळेस तिघांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि 3 दिवसापूर्वी पुण्यामध्ये पालखी महामार्गाच्या एका टप्प्याचं भूमिपूजन माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते होतं आणि त्यावेळेला देवेंद्रजींनी त्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे सांगितलं की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संत तुकाराम महाराजांचं नाव आम्ही विमानतळात देणारा प्रस्ताव हा पारित करणार आहोत आणि आज खऱ्या अर्थानं तो शब्द देवेंद्रजींनी पाळला, तो शब्द माननीय एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादांनी पाळला आणि म्हणून समस्त पुणेकरांच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकारला, महायुतीच्या या सरकारला मनापासून धन्यवाद देतो. संत तुकाराम महाराजांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांची एक आठवण, शेवटी ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, त्यात पुण्यामध्ये संत माऊली आणि संत तुकाराम महाराज यांची ही संतांची भूमी आहे आणि म्हणून मला विशेष आनंद वाटतो, विशेष समाधान याचं वाटतं की आज या आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने ठराव केला, तो पास केला. मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय अजितदादा, माननीय देवेंद्रजी या तिघांनाही मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे येईल आणि केंद्राच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्याचं नामकरण होईल आणि म्हणून आता मी केंद्रामध्ये सुद्धा त्याचा पाठपुरावा आम्ही करू. गडकरी साहेब त्या दिवशी स्वतः बोलले की राज्य सरकारने हा प्रस्ताव करून पाठवल्यानंतर आम्ही त्वरित केंद्र सरकार कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता देऊ आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक अस्मितेचा विषय होता आणि त्याला राज्य सरकारने मनापासून साथ दिली म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन, त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. आता हा राज्याचा कॅबिनेट